नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला छान अशी भोगीची भाजी म्हणजे शेंगशोला आणि बाजरीची भाकरी बनवून दाखविणार आहे। तर मी तुम्हाला झटपट अशी गडबडीच्या आपल्या वेळेमध्ये धावपळीच्या वेळेत छान अशी 10 मिनिटांमध्ये कुकरमध्ये भोगीची भाजी कशी बनवायची ते दाखविणार आहे। तर प्रथम मी ते कुकरमध्ये 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून आले लसणाची पेस्ट ॲड करून घ्यायची। छान असं हे हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर थोडीशी धनिया पावडर ॲड करायची, लाल तिखट ॲड करायचं। हे छान असं हलवून घ्यायचं। त्याच्यानंतर आता आपण भाज्या ॲड करणार आहोत। हे मी शेंगसोल्याचे वालाच्या 2 प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत। 1-1 वाटी सोलून घेतलेला आहे, निवडून 1/2 वाटी वाटाणे, 1/2 वाटी पावटे, त्यानंतर 1/2 वाटी हरभरे। हे हरभरे तुम्ही वाळकेही भिजवून घालू शकता। त्यानंतर 1/2 वाटी वांगे चिरलेलं आहे, 1/2 वाटी शेंगदाणे, 1/2 वाटी गाजर टाकलेला आहे चिरून। आता ह्या सर्व भाज्या छान अशा हलवून घ्यायच्या, छान अशा परतवून घ्यायच्या। आता याच्यामध्ये मी हा घरी बनवलेला लाल तिखट मसाला ॲड करणार आहे आणि आता आपण हे छान असे हलवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर हे कारळ्याचं कूट आहे जे की भोगीच्या भाजीत घालतात। कारळे हे उष्ण असतात आणि त्यामुळे संक्रांतीच्या भोगीच्या भाजीमध्ये कारळे मी छान असे भाजून घेऊन त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे ह्या भाजीला छान अशी टेस्ट येते। मग हे कारळ्याचं कूट मी टाकलेलं आहे, 1/2 वाटी कारळ्याचं कूट टाकायचं। त्याच्यानंतर आता चवीनुसार मीठ ॲड करायचं। आणि आता आपण ह्याच्या अंगासोबत पाणी ॲड करणार आहे। पाणी जास्त ओतायचं नाही, कारण कुकरमध्ये भाजीला पाणी जास्त लागत नाही। आता हे जरा 2 मिनटं उकळून द्यायचं आणि भाजी छान अशी हलवून घ्यायची, म्हणजे सर्व भाज्यांना मसाला छान असा लागतो। छान असे हलवून घ्यायचे, सर्व भाजींना मसाला छान असा लागला पाहिजे। अगदी थोडं पाणी ओतायचं, 1/2 ग्लास पाणी ओतायचं। छान असं आता उकळलेलं आहे। आता मी कुकर लावून झाकून 1 किंवा 2 शिट्टी काढायच्या, तुमच्या ह्याच्यानुसार कुकरमध्ये 1 किंवा 2 शिट्टी काढून घ्यायच्या। आता तोपर्यंत आपण बाजरीची भाकरी बनवून घेऊया। पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आता छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि ह्या बाजरीच्या भाकरीला काळे तीळ लावतात। मग आपण छान अशी काळे तीळ लावून भाकरी बनवून घेऊयात। हे पहा, मी वरच्या साईडला काळे तीळ लावलेले आहेत। तुम्हाला जर जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त लावू शकता। भाकरी थापतानाच त्याला काळे तीळ लावायचे, म्हणजे जेणेकरून ते तीळ पुन्हा निघत नाहीत। आता पाणी लावून घ्यायचं, छान असं पलटून घ्यायचं। हे बघा, छान असे तीळ निघत नाहीत। वरून तुम्ही तीळ लावले भाकरी टाकल्यानंतर, तर ते तीळ भाकरीला चिकटत नाहीत। आता छान अशी फुल गॅसवर भाकरी भाजून घ्यायची। भाकरी आपली भाजलेली आहे। आता आपण पलटी करून वरच्या साईडून भाजून घेऊयात गॅसवर। तुम्ही ही पॅनवरसुद्धा भाजू शकता किंवा गॅसवरही अशी भाजू शकता। अशी गॅसवर भाजल्यानंतर त्याला छान अशा फोडे येतात, त्यामुळे भाकरी छान वाटते। तर मी छान अशी भाकरी आता भाजून घेत आहे। भाकरी आता आपली भाजून झालेली आहे, तर आपण सर्व करायला घेऊयात। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्की एकदा करून पहा। अशा पद्धतीने भाजी खूप छान आणि टेस्टी होते।